नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर खाली असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा. आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता 10वीच्या पुस्तकामधील 1.2 नंबरचा चॅप्टर अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. मागे आपण याचा पार्ट 1 बघितला होता, आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती पीडीएफ दिसते या पुस्तकामधील. आज दुसरा चॅप्टर आणि त्याचा पार्ट 2 आपण बघतोय. दोन भागांमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल पहिला व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली काय आहे लिंक दिलेली आहे. याचा जो काही वर्कशॉप आहे तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णतः दिलेला आहे, तो तुम्ही सॉल्व करू शकता. बघा, आता काल आपण जवळजवळ 2 पानं बघितले होते. जस्ट अ मिनिट. आता आपण टॉपिकला सुरुवात करूया. कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ अ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑन द बेबी लंगूर्स टेल just as it tipped over the edge of the tilt roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. बघा, आता छतावरून सरकत सरकत ते जे काही वानराचं छोटंसं पिल्लू होतं ते सरकत सरकत येऊन खाली वरांड्यामध्ये येऊन पडलं होतं, तर त्याच्या शेपटीला पकडून या लेखकाने काय केलं होतं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आता तो त्याच्यावरती प्रथमोपचार करणार होता, पण जे काही छोटस बेबी होतं ते बेबी लंगूर होतं ते पूर्णतः काय झालेलं होतं, इनर्ट झालेलं होतं. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये हालचाल होत नव्हती. इट वॉज इंडीड अ मेल बेबी आणि ते एक मेल बेबी होतं हे लेखकाच्या लक्षात आलं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरंडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. बघा, आता त्याच्या घरातले जे काही सदस्य होते ते सर्व पळत पळत बाहेर आले की नेमकं काय घडलेलं आहे आणि आपल्या मुलाने काय केलेलं आहे हे ते सगळेजण बघत होते. रेस्क्यू ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय तर बचाव कार्य. तर हे जे बचाव कार्य तो लेखक करत होता, ते बचाव कार्य बघण्यासाठी आजूबाजूचे लोक, नेबर्स, त्याचबरोबर परिवारातील सदस्य सगळे जमले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. तर आमच्याच घराजवळचं जे काही बॅकयार्ड होतं घराच्या मागचं, त्या ठिकाणी एक छोटस कोंबड्यांचं खुराड होतं, त्या खुराड्यामध्ये जाऊन मी त्याला फ्लोअरवरती खाली फरशीवरती त्या पिल्लाला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या पूर्ण शरीरावरती ओळ उमटलेले होते, इजा झालेली होती, जखम झालेली होती, कारण ते जे काही मोठं वानर होतं त्या वानराने काय केलं होतं, त्याला पूर्णतः अंगावरती चावा घेतलेला होता, त्याचबरोबर त्याला जखमा केलेल्या होत्या अंगावरती. कारण त्याचा उद्देश काय होता तर त्याला त्या छोट्याशा बेबी लंगूरला मारून टाकायचं होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम वन फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स आणि काही जखमांमधून रक्त देखील टपकत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. ते जे बाळ होतं, बेबी लंगूर होतं, ते मोशनलेस झालेलं होतं, कोणत्याही प्रकारची हालचाल ते करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. माझ्या वडिलांनी मला प्रथमोपचार पेटीजवळ आणून दिली आणि मी त्या प्रथमोपचार त्या छोट्याशा माकडिनीच्या पिल्लावरती करायला सुरुवात केली. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. त्याचे जे काही श्वास घेण्याची प्रक्रिया होती ती वरच्यावर सुरू होती, पण माझे एक लक्षात आलं होतं की हे जे बाळ आहे ते काय आहे, अजून जीवित आहे. म्हणून त्या लेखकाच्या श्वासात श्वास आला होता, जीवात जीव आला होता की हे जे बाळ आहे, हे जे माकडिनीचं छोटस पिलू आहे, बेबी लंगूर आहे, याला आपण अजून वाचवू शकतो. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. बघा, आता छोटस जे बाळ होतं त्या बाळाच्या चेहऱ्यावरती जेव्हा या लेखकाने पाण्याचे थोडेफार पाण्याचे काही शेकी अटेम्प्ट्स केले, म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती पाणी मारलं त्याच्या आणि अचानकपणे शुद्धीतून आल्यासारखं ते जे छोटस पिलू होतं ते उठून बसलं,
पण ते पूर्णतः शॉक झालेलं होतं, घाबरलेलं होतं आणि ते काय करायला लागलं होतं, थरथरायला लागलेलं होतं. जसं हवा आल्यानंतर एखाद्या झाडाचं पान ज्या प्रकारे हलतं त्याप्रकारे ते बेबी हलत होतं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. त्याचे छोटेसे जे डोळे होते, चमकणारे टिमटिमणारे जे डोळे होते, त्यांच्यामध्ये पाणी आलं अचानकपणे आणि ते हुंदके देत देत रडायला लागलं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. तर बघा, ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस. एखाद्या लहान बाळाला जेव्हा वेदना होतं, दुःख होतं, तेव्हा ते ज्या प्रकारे हुंदके देत देत रडायला लागतं, त्याच प्रकारे हे छोटस बेबी लंगूर होतं ते सुद्धा रडायला लागलं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टॉकिंग हेजिटंट बाईट टेकिंग हेजिटंट बाईट. बघा, तर आता त्याला मी एक सोललेलं काय दिलेलं होतं, बनाना दिलं होतं, ते बनाना त्याच्या हातात दिल्याबरोबर ते त्याला खायला लागलं, कारण ते अतिशय भुकेलं झालेलं होतं. त्याला जेव्हा तो बनाना मिळाला तेव्हा नक्कीच त्याला खूप आनंद झालेला होता. मुलांनो, बघूया पुढे. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. त्याला बरं करण्यामध्ये, त्याचा बचाव करण्यामध्येच माझं पूर्ण काय होतं, अटेन्शन होतं, पूर्ण लक्ष त्याच गोष्टीकडे लागलेलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. अचानकपणे मला असं फील झालं की माझ्याकडे कोणीतरी लक्ष देऊन आहे, कोणीतरी माझ्याकडे लक्ष ठेवतंय, बघतंय माझ्याकडे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या खुराड्यामधून बाहेर पडलो आणि बाहेर जाऊन वरती बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि आमच्या किचनच्या छतावरती ती जी काही त्या पिलाची आई होती ती येऊन बसलेली होती आणि ती पूर्णतः ऑब्झर्वेशन करत होती की प्रत्येक गोष्ट मी जी करतोय तिच्या बाळासोबत त्या प्रत्येक हालचालीकडे तिचं बारीक लक्ष होतं. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. शांतपणे ती त्या ठिकाणी बसलेली होती ऍज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती कदाचित हेच बघत असावी की तिच्या बाळाला काही इजा तर नाही ना पोहोचवते मी. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आणि अचानकच त्या छोट्याशा पिलाला जाणीव झाली की आपली जी आई आहे ती आई जवळ आलेली आहे, म्हणून ते आणखीन जोर जोरात रडायला लागलं, हुंदके देत रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाव द मदर ऍक्सेस टू हर बेबी. आणि मग मी सुद्धा काय केलं, ते खुराड्याचं जे दार होतं ते उघडून दिलं, कारण माझी इच्छा होती की त्या माकडिनीच्या पिलाजवळ त्या आईने यावं आणि त्या आईने त्या पिल्लाची काळजी घ्यावी. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि जेव्हा मी तेव्हा अचानक लगेच ती जी आई होती त्या पिल्लाची ती त्या पिल्लाच्या जवळ आली आणि तिने त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रोर ऑफ बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. तिने लगेच काय केलं, त्या माकडिनीने त्या वानरणीने त्या पिल्लाला आपल्या जवळ घेतलं, त्याच्या अंगावरती कोणत्या कोणत्या ठिकाणी जखमा झालेल्या आहे या जखमा तिने तपासल्या की माझ्या बाळाला नेमकं कुठे लागलेलं आहे. तसं आपण जर कधी खेळायला बाहेर गेलो, बाहेर खेळायला गेल्यानंतर जर आपण कधी पडलो झडलो, आपल्याला इजा झाली, जखम झाली, तर घरी आल्यावर जर आपल्या आईने आपल्याला बघितलं, ज्या पद्धतीने आपली आई आपली काळजी घेते त्याच पद्धतीने ती वानरीन सुद्धा काय करत होती, आपल्या पिल्लाकडे बघत होती की आपल्या पिल्लाला कुठे लागलेलं आहे, काय झालेलं आहे. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. आणि त्या बाळाला खूप छान असा आनंद मिळत होता, कारण तो आता त्याच्या आईच्या कुशीत होता. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. त्या आईने काय केलं, त्या छोट्याशा पिल्लाला आपल्या मांडीवरती घेऊन ती 5 मिनिटं बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ऍज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर द ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. कदाचित ती मांडीवर त्या बाळाला ठेवून हा विचार करत असावी की भविष्यामध्ये जर माझ्या बाळावरती अशा प्रकारचा हल्ला झाला तर मी त्याचा बचाव कशा प्रकारे करू शकते. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंदासाठी ती जी आई होती त्या पिल्लाची आई होती ती माझ्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी बघत होती. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आजही मला तो दिवस आठवतो की ती कशा प्रकारे माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघत होती आणि एक प्रकारे कृतज्ञता ती व्यक्त करत होती, कारण मी तिचं जे बाळ होतं त्याला वाचवलेलं होतं. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन. माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं होतं हे दृश्य बघितल्यानंतर. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या प्रकारे त्या वानरणीने माझे आभार मानले होते त्याने मी पूर्ण भावूक झालेलो होतो.
There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्या लक्षात आलं की प्राण्यांमध्ये सुद्धा भावना असतात. बघा आता आपण यातून काय शिकलं पाहिजे की आपण आपल्या आजूबाजूचे जे प्राणी असतील त्यांच्याबद्दल आपण केअर अँड अफेक्शन ठेवलं पाहिजे. ते सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांना त्रास न देता आपण त्यांच्यावरती सुद्धा प्रेम दाखवलं पाहिजे. पुढे बघा. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. आणि अचानकपणे तिने आपल्या बाळाला आपल्या पोटाशी पकडलं, घट्ट पकडलं आणि ती आमच्या किचनच्या छतावरती जाऊन बसली. शी सर्वेड द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. विसियस म्हणजे काय? इविल, विकेड, क्रूर असा जो मेल लंगूर होता मोठा, ज्याने त्या बाळाला इजा पोचवली होती. तर त्याने ज्या ठिकाणी हल्ला केला होता तो पूर्ण भाग ती जी आई होती ती बघू लागली. अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑन द व्हायलंट एन्काउंटर. आणि ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं होतं, ज्या ठिकाणी त्या बाळाला इजा पोचली होती, त्या ठिकाणून ती लगेच उडी मारून दुसऱ्या ठिकाणी निघून गेली, त्याच्या ऑपोजिट साईडला निघून गेली. पण तिने पूर्ण जागा व्यवस्थित निरखून बघितली होती की माझ्या बाळाला आज ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे तिथं काय काय खुना आपल्याला बघायला मिळतात ते ती बघू लागली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पिशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इनडीड अ रियालिटी दॅट शुड एनी वन स्ट्राईक अँड राईट कॉर्ड द रिलेशनशिप यूम्स इन टू ऍक्शन. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बघा मग त्या दिवशी त्या लेखकाच्या लक्षात आलं की फक्त प्राण्यांना काहीतरी असं आपण खायला देणं वगैरे एवढ्यापुरतंच आपलं त्यांचं रिलेशन नाहीये. फक्त त्यांना फूड देणं एवढंच आपलं कम्युनिकेशन नसतं त्या प्राण्यांसोबत. त्यांना गरज आहे आपल्या प्रेमाची, आपल्या सहवासाची. आपण त्यांच्याबद्दल किती प्रेमाने वागतो हे खरंच खूप महत्वाचं आहे. हा खूप छान मेसेज आपल्याला या लेखकानी इकडे या धड्यामार्फत दिलेला आहे. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. आज 55 वर्ष उलटलेली आहे ती गोष्ट घडून. आय एम नाव 70 years ओल्ड आणि आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि आजही मला ते वेगळ्या प्रकारचं एन्काउंटर जसलं तसं लक्षात आहे. या धड्याचे लेखक आहेत, या स्टोरीचे लेखक आहेत तपान मुखर्जी. तपान मुखर्जी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं एन्काउंटर त्यांच्या समोर घडलेलं होतं. अशा पद्धतीने आज आपण आपला जो चॅप्टर आहे तो कम्प्लीट केलेला. इंग्लिश मधील 1.2 अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड दोन्ही पार्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. हा सेकंड पार्ट होता. जर तुम्हाला फर्स्ट पार्ट बघायचा असेल, तुम्ही बघितलेला नसेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आय होप सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल आणि आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत त्याला शेअर देखील करा. थँक्यू सो मच.